मराठीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राज ठाकरेंनी इशारा दिलेला आहे. मराठी माणसावर अन्याय झाला तर गालावर वळ उठतील असा थेट इशारा राज ठाकरे यांनी दिलाय. सोशल मीडियाद्वारे त्यांनी हा इशारा दिलेला आहे. मुलुंडमध्ये एका मराठी महिलेला जागा नाकारण्यात आली त्यानंतरची राज ठाकरेंची सोशल मीडियाद्वारे ही प्रतिक्रिया आहे. थेट इशारा आहे. मनसेच्या अधिकृत प्रोफाईलवर त्यांनी पोस्ट केली आहे. सरकारचाही धाक असावा अन्यथा लाथ बसलीच पाहिजे असंही राज ठाकरेंनी सुनावलंय. सरकारचाही धाक असावा अन्याय झाला तर लाथ बसलीच पाहिजे असंही राज ठाकरेंनी म्हटलेलंय. सरकारने जरा धाक दाखवला पाहिजे असं राज ठाकरेंनी म्हटलंय. काय नेमका इशारा राज ठाकरेंनी मराठीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा दिलाय ऐकूया. राज ठाकरेंची सोशल मीडिया पोस्ट नेमकं त्यांनी काय म्हटलंय. मुलुंडमध्ये मराठी महिलेला जागा नाकारण्यात आली असले प्रकार पुन्हा खपवून घेणार नाही. राज्यात पुन्हा असं काही घडलं तर गालावर वळ उठतील हे निश्चित. सरकारनंही जरा धाक दाखवला पाहिजे. अन्याय दिसेल तिथे तुमची लाथ बसलीच पाहिजे. मराठी माणसावर अन्याय झाला तर गालावर वळ उठतील असा थेट इशारा राज ठाकरेंनी दिलाय. थेट या सगळ्या संदर्भात आपण संवाद साधणार आहोत. आपले प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आपल्यासोबत जोडले गेलेले. देवेंद्र, पुन्हा एकदा मराठीच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी आक्रमक असा इशारा दिल्याचं दिसतंय. सोबतच ती संबंधित महिला शिवतीर्थवर येणार होती. ही महिला पोहोचली का शिवतीर्थवर? भेटीला सुरुवात झाली का? श्रुती, आपल्याला माहिती आहे की गेल्या 2 ते 3 दिवसापासून मुलुंडमध्ये एका मराठी महिलेला घर किंवा जागा नाकारल्याचं प्रकरण गाजतंय आणि या सगळ्यावरून मनसे जी आहे ती आक्रमक झालेली पाहायला मिळते. ज्या दिवशी हा सगळा प्रकार समोर आला त्याच दिवशी मनसेचे कार्यकर्ते संबंधित महिलेला घेऊन त्या मुलुंडमधील इमारतीमध्ये गेले आणि तिथे मनसे स्टाईलने तिथल्या लोकांना जाब विचारला आणि माफीनामा त्यांच्याकडून लिहून घेतला. काही वेळापूर्वीच आता ती संबंधित महिला तृप्ती देवरूरकर असं त्यांचं नाव आहे, ते शिवतीर्थावरती शर्मिला ठाकरे यांच्या भेटीसाठी आलेले आहेत आणि या दरम्यानच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक ट्विट केलेलं आहे. या सगळ्या प्रकारावरून राज ठाकरे आक्रमक झालेले, मनसे आक्रमक झालेली आहे. अशा पद्धतीचे प्रकार जर मुंबई महाराष्ट्रामध्ये पुन्हा जर झाले तर गालावरती वळ उठतील असा थेट इशारा जो आहे तो राज ठाकरे यांनी दिलेला आहे. त्यासोबत सरकारने देखील अशा सगळ्या प्रकरणांमध्ये लक्ष घालावं अशा पद्धतीची सूचना देखील करण्यात आलेली आहे. अगदी 5 ते 10 मिनिटांपूर्वी तृप्ती देवरूरकर या मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत शिवतीर्थावरती आलेल्या आहेत आणि त्या शर्मिला ठाकरे यांची भेट घेणार आहेत. एक महत्वाचा मुद्दा आहे, राज ठाकरे आता शिवतीर्थावरच हजर आहेत का? राज ठाकरे सुद्धा या महिलेची भेट घेऊ शकतात का? चर्चा होऊ शकते का? काय नेमकं? श्रुती, सध्या जी मनसे पदाधिकाऱ्यांकडून आपल्याला माहिती मिळते त्यानुसार शर्मिला ठाकरे जे आहेत तृप्ती देवरूरकर यांना भेटणार आहेत. मात्र राज ठाकरेंनी या सगळ्या प्रकरणासंदर्भात त्यांची भूमिका जी आहे ती ट्विटद्वारे स्पष्ट केलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणाहून सरकार असेल किंवा जर पुन्हा अशा पद्धतीच्या घटना घडल्या तर त्यांची मनसेची काय भूमिका असेल ते स्पष्ट केलेलं आहे. नक्कीच, या भेटीनंतर तृप्ती देवरूरकर काही बोलतायत का? शर्मिला ठाकरे काही प्रतिक्रिया देत आहेत का? याकडे आपलं लक्ष असेल. तुमच्याकडनं त्या संदर्भातील अपडेट्स घेत राहूच. तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.